शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. नमस्कार, मी पूनम, न्यूज 24 सायद्रमध्ये आपलं स्वागत. पवित्र नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराच्या खबरबातमध्ये. प्रोफेसर कॉलनी येथे महापालिकेच्या वतीने साकारण्यात येत असलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या कामाची क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी पाहणी केली. आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली शहर विकासाला गती मिळाली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. बनसोडे म्हणाले की छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचाराचा वारसा पुतळ्याच्या माध्यमातून जोपासण्याचे काम होईल, त्यातून शहराच्या वैभवात भर पडणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तुला जर ठेकेदारी करायची असेल तर मला 1 लाख रुपये दे, नाहीतर तुला ठेकेदारी करू देणार नाही, असे म्हणत प्रकाश पोटे यांनी पैशाची मागणी केली. तसेच यापूर्वी माझ्यासह सहकाऱ्यांना शिवीगाळ करीत दमदाटी केली. ही घटना 18 जानेवारी रोजी दुपारी जिल्हा परिषद गेटसमोर घडली. या प्रकरणी विलास आप्पासाहेब जगताप यांनी कोतवाली पोलिसाला फिर्याद दिली आहे. अयोध्येतील श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त नगर शहरात चौकाचौकांमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्यासाठी दिल्ली गेट, प्रोफेसर कॉलनी चौक, गौरी घुमट आदी प्रमुख चौकांमध्ये भव्य व्यासपीठाची उभारणी केली आहे. 8 ते 12 प्रोफेसर कॉलनी चौक व शहरात पेढे वाटप केले जाणार आहे. तसेच मंदिरामध्ये हनुमान चालीसा, रामचरित्र पठन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. पत्रकार चौकातील हिंद सेवा मंडळाच्या ताब्यात असलेली जमीन इनामी असल्याने तिची खरेदी विक्री बेकायदा असल्याचा दावा काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष किरण काळेंनी केला आहे. त्यामुळे आजीव सदस्यांनी मंडळाच्या वार्षिक सभेत हा विषय कायदेशीर बाबींची स्पष्टता होईपर्यंत स्थगित करण्याची मागणी करावी, असे आवाहन काळे यांनी केलं आहे. 2 महिने उलटूनही पुरातन श्रीराम मंदिराच्या स्वच्छतेबाबत महापालिकेकडून दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांचा श्वास गुदमरत आहे. गटार तुंबल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असून त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलं आहे. याबाबत तक्रार करूनही नगरसेवकांसह महापालिका प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे. पंतप्रधानांच्या मंदिर स्वच्छतेच्या अभियानाला नगरमधील आमदार, खासदार, मंत्री साथ देत नसल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. शहराच्या खबरबातमध्ये इथे संपत, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर.